सगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली कोरोनाची लस, देशी लसीला दिले प्राधान्य. दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात. या टप्प्यात 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील आणि आजारी असलेल्या 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दिली जाणार कोरोनाची लस. आजपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू. 8 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार मांडणार. बोर्डाच्या परीक्षेसाठी 50% गुणांची परीक्षा घ्या, राज्यातील शिक्षक पालक विद्यार्थ्यांची मागणी. पूजाच्या आई वडिलांना संजय राठोडांनी 5 कोटी रुपये पोहोचवले. आजी शांताबाई राठोड यांचा गोफेस्टो. अधिवेशनावर कोरोनाचं सावट, अधिवेशन सुरू होण्याआधीच 25 जण कोरोना बाधित. पुण्यात नाईट कर्फ्यू वाढवला. 14 मार्च पर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 दरम्यान संचारबंदी कायम. जे धाडस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखवलं आहे, तेच धाडस शरद पवार यांनीही धनंजय मुंडेंच्या मुद्द्यावर दाखवलं पाहिजे असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी साधला शरद पवारांवर निशाणा. देशात विरोधकांना संपवण्याचं षडयंत्र, खासदार संजय राऊत यांची केंद्रावर टीका. इंधन दरवाढीचा निषेध करत काँग्रेसचे नेते सायकलने पोहोचले विधानभवनात. वणी भागात रात्री उशिरापर्यंत पब सुरू. राज्याच्या पर्यटन मंत्र्यांच्या मतदारसंघातच कोरोनाच्या नियमांना केराची टोपली. तासगाव आगाराच्या एसटी बसेसमध्ये उडाला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा.